दरम्यान नाशिकमध्ये गुंड टोळक्यांना कायद्याचा धाक राहिलेला की नाही यावरच सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. नाशिकच्या पंचवडी परिसरात सध्या 50 ते 60 जणांच्या टोळक्यानं दहशत माजवली आहे. या टोळक्यानं सोमवारी रात्री परिसरात गोंधळ घातला, तब्बल 10 ते 12 गाड्यांची तोडफोड देखील केली. केवळ एवढ्यावरच हे गुंड थांबलेलं नाही तर पाथरवट लेन परिसरातील स्थानिकांच्या घरात घुसून धुडगुस देखील घातलाय. घरातील सामानाची नासधूस देखील त्यांनी केली आहे. या सर्व प्रकारामुळे आता परिसरात तणावाचं वातावरण पसरलंय. दरम्यान तोडफोडी प्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात देखील घेतलंय. या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी. नाशिकच्या पंचवटी परिसरात असलेल्या पाथरवट लेनमध्ये 50 ते 60 मुलांनी गोंधळ घाता अक्षरशः गाड्यांची तोडफोड इथे करण्यात आलेली आहे. नेमकं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही आहे. या संपूर्ण घटनेनंतर एकूणच या संपूर्ण परिसरामध्ये तणावाची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळतो आहे. या घटनेनंतर पोलीस मोठ्या प्रमाणात इथे आलेला आहेत. पोलीस बंदोबस्त इथे वाढवण्यात आलेला आहे. या घटनेनंतर अनेक नागरिक जे आहेत इथे रस्त्यावरती जे आल्याचं आपल्याला पाहायला मिळतो आहे. एकूणच अर्धा तास हा संपूर्ण जो आहे तो गोंधळ सुरू होता. जे घराबाहेर हे गाड्या लावलेल्या आहेत, जवळपास 10 ते 15 गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे. हातात जे आहेत हत्यारं घेऊन हे 50 ते 60 मुलं अक्षरशः या संपूर्ण परिसरामध्ये गोंधळ घातल्याचं पाहायला मिळतो आहे. इतकंच नव्हे तर काही घरांमध्ये हे घुसून घरांची देखील जे आहे ती तोडफोड करण्यात आलेली आहे. आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. काय झालं नेमकं मावशी? 70-80 जण होते. हातात तलवारी वगैरे, रॉड वगैरे होते आणि गाड्यांवर मारत इकडं पळत आले. आम्ही घाबरून गेलो, घरात पळालो. ते परत आले इकडं, पुढं गेले आणि परत आले इकडं. परत ते तलवारी वगैरे रस्त्यावर असे गाड्यांवर हे करत तोडफोड करत. बरं, मला सांगा मावशी, काही कारण वगैरे समजले का अशा प्रकारच्या घटना हे घडल्या आहेत का आधी? आम्ही लग्नाला गेलेलो होतो, लग्नावरून आलो, मुलगी घरात नेली आणि आम्ही इथं बसलेलो होतो तेवढ्यात ते तिकडनं आले. आल्यानंतर त्यांनी फोडतोडच करायला सुरुवात केली. पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहे, पण पहिल्यांदाच अशा पद्धतीचं घटना हे घडल्याने एकूणच नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आपल्याला जे आहे पाहायला मिळतोय. किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक.